इथे भटक्या कुत्र्याने एका तरुणीवर हल्ला केलाय. कुत्र्यांच्या या हल्ल्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. सीसीटीव्ही मध्ये ही सगळी घटना चित्रित झाली आहे. ती पाहताना अंगाचा अक्षरशः थरकाप उडतोय. वॉकसाठी बाहेर पडलेल्या या तरुणीवर पार्किंग लॉट मध्ये 5 ते 6 भटक्या कुत्र्याने हल्ला केला. तिच्या अंगावरच्या जखमा पाहिल्यावर या कुत्र्यांचा हा हल्ला किती भयानक होता याची कल्पना आपल्याला येते. याआधी 5-7 दिवसांपूर्वीच दुचाकीवरून चाललेल्या आनंद पुजारी नावाच्या तरुणावर सुद्धा कुत्र्यांनी हल्ला केला आणि त्यात त्या तरुणाचा मृत्यू झालेला. कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये घबराट पसरलेली आहे. ही तरुणी वॉकसाठी निघाली होती, त्यावेळेला पार्किंग लॉटमध्ये या 5-6 कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला आणि त्यात ही तरुणी गंभीर जखमी झालेली आहे. सीसीटीव्हीत ही दृश्य चित्रित झाली आहे. हा आवाज येताच तिथल्या गार्डनं या कुत्र्यांना पळवण्याचा प्रयत्न केलाय, मात्र तोवर या कुत्र्यांनी तरुणीला गंभीर जखमी केलं होतं. गीतिका आली होती वॉकिंगसाठी, आणखीन तिचा अटॅक पाहिल्यानंतर आम्हाला इट्स नॉट अ नॉर्मल अटॅक, इतकं भयंकर अटॅक होता तो. तो टाईमली तिचं ट्रीटमेंट झालं म्हणून ती वाचली आहे, नाहीतर खूपच गंभीर विषय होता आहे. जोराने ओरडायचा आवाज आला, आम्ही मी तिकडे पळालो आणि बघितलं की 6 कुत्र्याने तिला घेरलं होतं आणि तिला चावत होते. मग मी तिकडे जाऊन ते कुत्र्याला दगड बिगड फेकून ते ना त्यांना हटवलं तिकडून आणि तिला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिची ट्रीटमेंट केली.